चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा लोकसभा निवडणूक दोन हजार एकोणवीसचे चे चारही टप्पे पूर्ण झाल्यानंतर आता लक्ष निकालावर प्रत्येक जण आपापला अंदाज व्यक्त करत आहे की कोण जिंकणार आणि कोण हरणार तर आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला असे अकरा मतदारसंघ सांगणार आहोत की जेथे निकाल आजच स्पष्ट झालेला आहे आणि तेथून हेच खासदार निवडून येणार आहेत ते मतदारसंघ आहेत अकोला जालना परभणी बारामती सातारा पुणे कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग रावेर कल्याण आणि दक्षिण मुंबई अकोल्यामधून भाजपाचे संजय धोत्रे यांचा विजय होणार आहेत जालन्यामधून भाजपाचे प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे यांचा विजय निश्चित मानला जात आहे परभणीमधून राजेश विटेकर विजयी होणार आहे बारामतीमधून यावेळेस कांचन कुल यांनी सुप्रिया सुळे यांना तगडे आव्हान दिले तरीसुद्धा कांचन कुल यांचा पराभव करून सुप्रिया सुळे यांचाच विजय निश्चित होणार आहे साताऱ्यामधून उदयन महाराज यांचा विजय निश्चित आहे पुण्यामधून गिरीश बापट यांचा विजय होणार आहे कोल्हापूरमधून संजय मंडलिक यांचा विजय होणार आहे रावेरमधून रक्षा खडसे यांचा विजय निश्चित मानला जात आहे रत्नागिरी सिंधुदुर्गमधून विनायक राऊत विजयी होऊ शकतात कल्याणमधून डॉक्टर श्रीकांत शिंदे विजयी होणार आहेत आणि दक्षिण मुंबईमधून मिलिंद देवराज यांचा विजय होऊ शकतो मित्रांनो हे होते ते अकरा मतदारसंघ जेतून यांचा विजय निश्चित होऊ शकतो तरीसुद्धा तुमचे काय मत आहे हे तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद